नमस्कार मी डॉक्टर सू अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्यूटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत भूक सगळी आपल्याला छान लागत असते आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपली आता जर का तब्येत बनवायची असेल तब्येत नीट ठेवायची असेल ताकद आणायची असेल वजन वाढवायचं असेल तर काहीतरी आता टॉनिक घेतलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं तर नक्कीच आत्ता थंडी असल्यामुळे थंडीच्या दिवसात मुळात तुमची भूक ही खूप छान असते म्हणजे ज्याला आपण जाठराग्नी असतो तो चांगला असतो त्यामुळे तुम्ही जे काही खाल ते तुम्हाला पचत असतं आणि त्यामुळे तुम्ही आत्ता थंडीच्या दिवसामध्ये टॉनिक्स घेऊ शकता सगळ्यांच्या मनात एक प्रश्न असतो की टॉनिक म्हटलं की सगळ्यांच्या डोक्यात येतं की च्यवनप्राश कारण की जाहिरातींच्यामुळे टी व्हीवरच्या जाहिरातींच्यामुळे आपल्या डोक्यात इतकं फिक्स बसलेलं असतं ते टी व्हीवरच्या जाहिराती की आपल्या डोक्यात येतं की च्यवनप्राश आम्ही खाऊ का तर हो सर्वांनी च्यवनप्राश खायला काहीही हरकत नाही आत्ता पण ज्यांना आतड्याचे विकार आहेत म्हणजे ज्यांच्या आतड्याला सूज आहे ज्यांना भूक चांगली लागत नाही त्यांनी मात्र च्यवनप्राश खाताना अतिशय अल्प प्रमाणामध्ये खाल्ला पाहिजे म्हणजे बाकीचे स सगळेजणं जर का एक चमचा खात असतील तर तुम्ही अगदी थोडासा खाऊन घे बघितला पाहिजे पाव चमचा खाऊन बघितला पाहिजे आणि तो जर का पचतोय असं तुम्हाला एक आठ दिवस वाटलं तर मग थोडंसं प्रमाण वाढवायला काही हरकत नाही कारण की तसा च्यवनप्राश हा पचायला जड आहे कारण की च्यवनप्राशमध्ये अनेक सारी इन्ग्रेडियंट्स अशी साही सारी आहेत की त्यामुळे तो पचायला जड असतो परंतु त्याच्यामध्ये तो पचण्यासाठी म्हणून सुद्धा काही औषधं त्याच्यामध्ये घातलेली आहेत की त्यामुळे चवनप्राश पचण्यासाठी आपल्याला सहाय्य होतं भूकसुद्धा वाढवण्यासाठी च्यवनप्राश सहाय्य हो करत असतो तर त्यामुळे फक्त आतड्याचे ज्यांना विकार आहेत त्यांनी चवनप्राश खाताना जरासा विचार करायला पाहिजे नाही तर सर्वांनी च्यवनप्राश घ्यायला काही हरकत नाही पण समजा ज चवनप्राश घेताना तो कसा घ्यायचा प्रत्येकाला असं वाटत असतं की आम्ही च्यवनप्राश दुधाबरोबर घेऊ का पण त्याच्यामध्ये आहे आवळा आणि त्यामुळे तो दुधाबरोबर घ्यावा का नाही असं प्रत्येकाला वाटत असतं परंतु त्या आवळ्यावरती प्रक्रिया केलेली असते त्यामुळे आपल्याला च्यवनप्राश दुधाबरोबर घ्यायला काही हरकत नाही पण ते दूधसुद्धा असं काही भरपूर घ्यायचं नाही आहे अगदी कप भरून ग्लास भरून ते दूध घ्यायचं नाही आहे कारण की दूधही पचायला जड आहे आणि चवनप्राशही तुम्हाला पचवायचा आहे त्यामुळे ह्या दोन्हीही गोष्टी तुम्हाला पचवायला तुमच्या शरीराला त्रास होऊ शकतो तुमच्या पोटाला त्रास होऊ शकतो तुमच्या आतड्याला त्रास होऊ शकतो यासाठी फक्त च्यवनप्राश घेत खात असताना त्याबरोबर अगदी पाव कप दूध तुम्ही घ्यायला काही हरकत नाही ते त्याच्यासोबत घ्या आणि स त्यामध्ये शक्यतो जमलं तर हळद आणि दूध असं हे त्यावेळेला तुम्ही एकत्र घ्या म्हणजे याचा च्यवनप्राश पचायलासुद्धा आणि त्याचप्रमाणे च्यवनप्राशमधील घटक म्हणजे जी पोषण मूल्ये आहेत ती तुमच्या शरीराला मिळतील योग्य प्रकारे मिळतील अगदी लहानांच्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी हा घ्यायला काही हरकत नाही अतिशय चांगला थंडीचे दीवस आहे थंडीचे दिवस आहेत जरूर जरूर घेऊ शकता आणि हा कधी घ्याल तर हा शक्यतो रात्री वगैरे घेऊ नका तर साधारणतः सकाळी नाश्त्याच्या वेळेला जर का तुम्ही च्यवनप्राश घेऊ शकलात तर जास्त चांगलं आहे काहीजणं जेवणानंतरसुद्धा घेताना मी बघितलेलं आहे तर तसं काही करू नका कारण जेवण पचवायचं प्लस च्यवनप्राश पचवायचा याच्याऐवजी जर का नाश्त्याच्या वेळेला तुम्ही जर का च्यवनप्राश घेतलात तर त्याचा उपयोग नंतर भूक वाढण्यासाठी होईल आणि त्यामुळे तुमचं जेवणसुद्धा पचायला मदत होईल पण एक लक्षात घ्या जर का तुम्ही च्यवनप्राश घेत असला तर तुमचं जेवणसुद्धा हे प्रॉपर पाहिजे म्हणजे समजा असं काही जणांना वजन कमी करायचं असतं मग त्यामुळे जर का त्यांनी असं ठरवलं की नाही मी आता मला वेट लॉस करायचं आहे तर च्यवनप्राश मी खात आहे तर मग मी जेवण कमी करायचं का तर नाही जेवण तुम्ही नॉर्मलच जेवायला पाहिजे कारण की च्यवनप्राशमधली जी पोषण मूल्य आहेत ती आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण अन्न पचन करत असतो त्यावेळेलाच ती पोषण मूल्यसुद्धा आपल्या शरीराला मिळणार आहेत आणि त्या आपल्या शरीरातील अन्न जे आहे आपण जे ख अन्न खातो त्या अन्नामुळेच आपलं वजन वाढणार आहे किंवा आपली ताकद ही बनून राहणार आहे इम्युनिटी वाढणार आहे ते केवळ च्यवनप्राशमुळे होईल असं नाही तर आपण जे काही अन्नपदार्थ खाणार आहोत ते योग्य पदार्थ योग्य प्रकारे पचवण्याचं काम हे च्यवनप्राश करणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे नुसतंच मी दोन दोन चमचे चवनप्राश खातो आणि मी त्यावेळेला जेवण स्किप करतो हे अगदी चुकीचं आहे हा असं काही करायचं नाही आहे धन्यवाद